यवतमाळ आश्रमशाळेतील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या खुनाचा उलगडा झालाय. काही दिवसांपूर्वीच प्रदीप शेळकेची हत्या करण्यात आली होती. प्रदीपचा मारेकरी हा आठवीतला विद्यार्थी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हा मुलगा ढाणकी येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी आहे. त्यानं चिडवण्याच्या रागातून ही हत्या केल्याचा प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. प्रदीपचा आरोपीनं फरशीनं ठेचून आणि करदोड्यानं गळा आळून खून केला होता. मारेकरी विद्यार्थ्यानं दुसऱ्यावर संशय यावा म्हणून अन्य विद्यार्थ्याचा फोटो चिटकवलेल्या चिठ्ठीत मी खून केला असं लिहिलं होतं. पोलिसांच्या तपासात या चिठ्ठीमुळे प्रदीप शेळकेच्या खुनाचा उलगडा झालाय. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्यासोबत. श्रीकांत, अगदी अत्यंत धक्कादायक हा उलगडा म्हणावा लागेल की एका आठवीतल्या मित्रानंच हा खून केलेला आहे. अधिक तपशील काय, पोलिसांनी काय माहिती दिली? गिरीश, नक्कीच अतिशय धक्कादायक, पालकवर्गामध्ये दहशत निर्माण करणारा, सोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये देखील खळबळ उडवणारा हा प्रकार उघडकीस आलेला आहे. प्रदीप शेळके या पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्याचा खून झालेला होता रविवारी. त्यानंतर आज 5 दिवसांनी या खून प्रकरणाचा उलगडा झाला. अनेक कंगोरे पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपासले आणि सरतेशेवटी या शाळेमधील ज्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रदीप शिकत होता त्याच्याच आश्रमशाळेतील 9व्या वर्गातल्या विद्यार्थ्याने प्रदीपचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस पथके गुन्हा घडले तेव्हापासून आश्रमशाळा परिसरात तळ ठोकून होते आणि यात शाळेमध्ये आज एका विद्यार्थ्याला सकाळी तो शौचास गेल्यावर चिठ्ठी मिळून आली होती. या चिठ्ठीमध्ये एका विद्यार्थ्याचा फोटो चिटकवला होता आणि हा गुन्हा मी केला आहे, हा खून मी केला आहे असा मजकूर लिहिला होता. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. सदर चिठ्ठी लिहिणाऱ्या मुलानेच मयत प्रदीप याचा भांडणाचा राग मनात ठेवून त्याचा खून केला होता. सुरुवातीला त्याच्या डोक्यात फरशीने दगडाने मारून त्यानंतर स्वतःचे करदोळ्याने गळा आवडून हा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. श्रीकांत, ज्या आठवीतल्या श्रीकांत तुम्ही सांगता की 9वीतला तो विद्यार्थी आहे, त्या 9वीतल्या विद्यार्थ्याने हा खून केलाय, त्या विद्यार्थ्याची मानसिकता कशी होती आणि यापूर्वी काही असे कृत्य केली होती का? त्यासमोर पोलीस तपासात काय अधिक दुसरे कंगोरे काय समोर येत आहेत का? गिरीश, नक्कीच हा चक्रवून सोडणारा प्रकार आहे. हा विद्यार्थी 9व्या वर्गातला विद्यार्थी आहे. पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याने खून केलेला आहे. पोलिसांना देखील मोठा आव्हान या खुनाने निर्माण केलं होतं. अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे, एका अट्टल गुन्हेगाराप्रमाणे हा खून त्याने केला होता. कुठलाही पुरावा राहू नये म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केले होते. शेवटी तो पोलिसांच्या तावडीत सापडला असला तरी त्याच्यामध्ये जे गुन्ह्याची मानसिकता निर्माण झालेली आहे, एका आदिवासी बहुल भागामध्ये अगदी लहान वयातील मुलांमध्ये जी गुन्ह्याची मानसिकता निर्माण झालेली आहे हा पालकांना हादरवून सोडणारा प्रकार आहे. यवतमाळ शहरामध्ये देखील गेल्या महिन्यामध्ये असाच प्रकार उघडकीस आला होता. एका 12 वर्षीय विद्यार्थ्याचा 17 वर्षीय विद्यार्थ्यांनी पतंग पकडण्याच्या वादातून खून केला होता आणि हे प्रकरण देखील पोलिसांसमोर आव्हान ठरलेलं होतं. एकंदरीत या ज्या घटना घडत आहेत, बालकांमधील विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारीची प्रवृत्ती आणि त्यामध्ये देखील अतिशय सराईतपणे हे गुन्हे हे विद्यार्थी घडवत आहेत हा नक्कीच हादरवून सोडणारा प्रकार आहे. गिरी, अगदी बरोबर. श्रीकांत, शाळकरी विद्यार्थ्यांची अशी हिंसक मानसिकता का होते हा सगळ्यांना चक्रावून टाकणारा प्रश्न आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.